कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव या गावातील काही शेतकऱ्यांची नावे आहेत, तर काहींची नावे नसल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावातील सर्व शेतकऱ्यांची नावे या यादीत समाविष्ट करावीत या मागणीसाठी गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. बुलढाणा महाविकास आघाडी सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव या गावातील काही शेतकऱ्यांची नावे आहेत, तर काहींची नावेच नसल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावातील सर्व शेतकऱ्यांची नावे या यादीत समाविष्ट करावीत या मागणीसाठी गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. सरकारच्या कर्जमुक्ती योजनेत नावे समाविष्ट करण्याची शेतकऱ्यांची मागणी जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव मध्ये 1200 शेतकरी आहेत. कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीत 360 ते 365 शेतकऱ्यांचे नावे आली आहेत, तर दुसऱ्या यादींमध्ये 5 ते 10 शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. उर्वरित शेतकऱ्यांची नावे यादीत समाविष्ट होण्यासाठी वाट पाहत आहेत. बँक प्रशासनाकडून हेतू पुरस्पर या शेतकऱ्यांची नावे या यादींमध्ये घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सुनगावातील शेतकऱ्यांची नावे कर्जमुक्तीच्या यादीत समाविष्ट करावीत या मागणीचे निवेदन येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. या निवेदनावर पुंडलिक पंढरी पाटील, मोहन सिंग, फकीर चंद सिंग राजपूत, शेषराव सोनाजी वंडाळे, विजय वंडाळे, अमोल महादेव येऊ, लक्ष्मण रामभाऊ काटोले, गजानन संपत धुळे आदी शेतकरी खातेदारांच्या सह्या आहेत. MCN न्यूज करिता गजानन सोनटक्के, सुनगाव.